नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्याच्या नव्या पर्वात या संवाद सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. माझा महाकट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल, मोटेगावकर सरांचा RCC, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज, कोपावड बाय वाईल्ड स्टोन, डिअर गव्हर्नमेंट लॉटरी, सुधीर मांडके लाईट हाऊस गुहागर, चितळे फ्लेवर्ड मिल्क आणि ग्रीन हार्वेस्ट, पार्टनर जीप मेरेडियन, टी पार्टनर सपट परिवार चहा, प्रिंट पार्टनर लोकसत्ता, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. माझा कट्ट्याच्या संवाद सत्रात आपण गप्पा मारणार आहोत तीन बहिणींशी. कट्ट्यावरती आल्यात मुंडे सिस्टर्स, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे. कोणत्याही बहिणींचं नातं ना अगदी खट्टा मिठा नातं असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना कर्मेना ही प्रत्येक बहिणीच्या नात्याची कहाणी असते. आयुष्यातली आपली पहिली मैत्रीण असते आपली बहीण. आयुष्यभर जिच्यावर अगदी हक्कानं रागवता येतं तीसुद्धा असते आपली बहीण. आपले सगळे हट्ट पुरवून घेण्याचं ठिकाण म्हणजे आपली बहीण. थोडक्यात केअरिंग आणि शेअरिंग सगळं काही तिच्यासोबत चालतं. आज कट्ट्यावरती आलेल्या मुंडे भगिनींचं एकमेकींसोबतचं नातं नेमकं आहे तरी कसं याविषयी त्यांना बोलतं करणार आहोत. द गोपीनाथ मुंडेंच्या मुली म्हणून समाजात वावरताना या तिघींवरती काही बंधनं येतात का? समाजात आपापल्या करिअरमध्ये पुढे जाताना या तिघी जणी त्यांचं बॉन्डिंग नेमकं कसं जपतात? सामाजिक, सार्वजनिक, राजकीय जीवनातल्या चढ उतारांचा त्यांच्या नात्यावरती काही परिणाम होतो का? राजकीय ताणतणावामध्ये, सगळ्या स्पर्धेमध्ये या बहिणी बहिणींच्या नात्यातला हळुवारपणा कसा फुलतो हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पण घरी जास्त लाड कुणाचे होतात, कुणाला नेहमी कॉम्प्रमाइज करायला लागतं, कोण जास्त हट्टी आहे आणि कोण सगळ्यात जास्त ॲडजस्टेबल, थोडक्यात बहिणी बहिणींमध्ये रंगणारी कहाणी घरघर की मुंडेंच्याही घरात दिसते का, याबद्दलही तिघींशी गप्पा मारूया. नमस्कार, तुमच्या तिघींचं खूप स्वागत आहे. मला वाटतं तुम्ही तिघी जणी पहिल्यांदाच अशा कुठल्याही कार्यक्रमात या पद्धतीने, आणि यशश्री तर पहिल्यांदाच मुलाखत TV साठी अशी देण्यासाठी आली आहे, त्यामुळं ह्या दोघींचं स्वागत, तुझं आणखीन एक जास्त. थँक्यू सो मच. आता असं आहे की खरं तर ज्ञानदानं प्रास्ताविकामध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हीच तिघींनी बोलायचं आहे. म्हणजे आता तुमच्या तिघींच्या तिघी जणी जेव्हा तुम्ही, तुमच्याकडे आम्ही बघतो आहे, सगळ्यात धाकटी यशश्री आहे. मला वाटतं तिच्यापासून सुरुवात करावी की ह्या दोन तुझ्या ज्या बहिणी आहेत मोठ्या, तर यांच्यातल्या कोणते गुण तुला सगळ्यात जास्त इम्प्रेस करतात हे आधी सांग, मग मला विचारायचं आहे की काय आवडत नाही ते. किंवा काहीच इम्प्रेस करत नाही असंही असू शकतं. बरं का? नाही नाही, ऑफकोर्स तसं काही नाही आहे. ॲक्च्युली म्हणजे मी लहानपणापासून माझ्या बहिणींनीच मला वाढवलेलं आहे. PTA मीटिंग्स असू किंवा आजारपणाचं काही असू, म्हणजे एव्हरीथिंग हे त्या दोघींनीच केलेलं आहे. माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त त्या दोघींनी सांभाळलेलं आहे. आमच्यामध्ये तेवढा एज गॅप पण आहे. क्वालिटीज कुठल्या आवडतात तर पंकजाताईं अशा म्हणजे डिटर्मिंड आहेत, स्ट्रॉंग आहेत, नॅचरल लीडरशिप आहे त्यांच्यामध्ये. तर ते क्वालिटीज बघून पण मी मोठी झालेली आहे. तर ते एक कॉन्फिडन्स मला आवडतो त्यांचा, की कुठल्याही गोष्टीला घाबरत नाहीत त्या. तर त्या गोष्टी म्हणजे दॅट इज समथिंग म्हणजे आय विल डेफिनेटली लुक अप टू. आणि प्रीतम ताईंचा स्वभाव स्टार्क कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे त्यांचं कसं टिपिकल सेकंड चाइल्ड स्वभाव आहे, तर त्या शांत आहेत. कुठल्याही गोष्टीचा विचार करून निर्णय घेतात, म्हणजे इम्पल्सिव्ह नाही आहेत. तसं आम्ही दोघी थोड्या इम्पल्सिव्ह आहोत, स्ट्रॉंग माइंडेड आहोत. नाही, आता ज्या जी म्हणजे गुणवैशिष्ट्य तू प्रीतम ताईंना लावतीयस की शांत आहेत, म्हणजे पंकजाताई शांत नाही. नंतर विचार करून निर्णय घेतात, म्हणजे विचार करून निर्णय घेत नाही. बिलकुल तसं नाहीये. मला म्हणून मला इंटरव्ह्यूजला यायला भीती वाटते, बिकॉज त्याच्यात काहीच तसं अँगल नाही. म्हणजे तिचा स्वभाव एक मवाळ आहे, थोडी ती इमोशनल आहे, तर त्या गोष्टी मला आवडतात. बिकॉज ते आमच्या स्वभावातला फार स्ट्रॉंग पॉइंट नाही आहे. असं नाही की आमच्यामध्ये ते गुण नाही आहेत, असं नाही म्हणत की त्या शांत नाही आहेत. पण कदाचित घरात सगळ्यात मोठं असल्यावरती एक त्यांच्यावरती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती वेगळी आहे. त्यामुळे कदाचित हे लक्झरी ऑफ शांत आणि इमोशनल राहणं हे त्यांना मिळालं पण नसेल. बिकॉज कुठल्याही गोष्टीत पहिल्यांदा कुणाला जर सामोरी जावं लागत असेल तर त्यांना जावं लागतं. तर हे एक
पोझिशन जी तुमची फॅमिलीमध्ये असते त्याच्यावरून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. तर तिचा स्वभाव म्हणजे मवाळ आहे, शांत आहे, म्हणजे ती नाही असा नाही आहे, इट्स नॉट लाईक ऑपोजिट आहे त्यांचा. पण ते त्यांच्या पर्सनॅलिटीचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की आणि ती म्हणजे अशी घरात आम्ही भरपूर इंटेलेक्च्युअल वाद असतात आमच्या घरात ते आहे. तर ती कशी, ती अशी सगळ्यांना पॅसिफाय करते, मीडिएटर असते नेहमी. पण म्हणजे मग वाद होतात कोणामध्ये जर सगळ्या म्हणजे कोणाचेही असते, मी आणि आई जरी भांडत असो तरी ती मीडिएटर असं मी तिला बोलवू नंतर तू सांग खरं काय झालं असं, त्यामुळे ती नेहमी त्या गोष्टीमध्ये. पण ते मी लहानपणापासून होते आई बाबांच्या भांडणात. हा, ती म्हणजे कोणाचं भांडण असेल घरात तर शी इज द मीडिएटर घरामध्ये. तर मला ते एक म्हणजे आय रिअली लाईक ते क्वालिटीज, मला फार आवडतात त्यांच्यामध्ये. कुठल्या गोष्टी नाही आवडत आला नाही अजून, नाही त्यांनी विचारलं मला, ते विचारलं मी तुला नंतर विचारलं गुणधर्म आवडतात आणि कुठले नाही. तर सॉरी, म्हणजे वकील असल्यामुळे मी आधीच प्रिपेअर्ड होते, आधीच बोलून टाकत होते. तसं आवडत नाही असं नाहीये काहीच, म्हणजे बिकॉज आता एका वयानंतर आम्ही सगळे सिस्टर्स पेक्षा एक फ्रेंड्स पण आहोत. तर असं कुठलाही गुणधर्म आवडत नाही असं नाही, मी त्यांच्यावरच वाढली आहे तर प्रत्येक गोष्ट मी ट्राय करते की स्वतः पण थोडं शिकून घेईल. पण ह्या पेरेंट टीचर्स मीटिंगला म्हणजे प्रीतमताई तर याचा काही प्रश्न नाही, कारण प्रीतमताई पंकजाताई जास्त आली असेल, काही फायदा झाला त्याचा? नाही, खूप फायदा झाला. उलट माझं नाव एकतर खूपच मोठं आहे, मी ते माहिती नाही आता सांगितलं पाहिजे की नाही, पण 7 वर्षापर्यंत मी चुकीचं स्पेलिंग लिहायचे माझ्या नावाचं. तर त्यांनी ते करेक्ट केलं, किंवा आई वडिलांशी भांडून मला इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं पाहिजे हे पण त्यांनी निर्णय घेतला. तर ह्या गोष्टी तिने केल्या. आणि माझं मॅथ्स फार वीक होतं, तर लहानपणी अशी डोक्यावर टपली मारून ती शिकवायची. अच्छा, म्हणजे मॅथ्स चांगलं होतं पंकजाताईचं, मॅथ्स चांगलं होतं. माझं पण 10वीचं मॅथ्स अभ्यास तिनेच घेतलं, त्यांनी घेतलं. अरे, मला अल्जेब्रा मध्ये 75 पैकी 74 मार्क आहे, मी खूप अभ्यासात हुशार. ती जन्मली आमच्या घरात तेव्हा मी 11 पूर्ण झाले होते मला. आणि तिचं नाव कसं स्पेलिंग करायचं, कारण तिचा जेव्हा पहिला बर्थडे केक आम्ही बनवला तेव्हा लक्षात आलं की नावाला स्पेलिंग असतं, त्याच्या तोपर्यंत कधी लिहिलं नाही. आणि मग ते यशस्वी स्पेलिंग, मी 5वीत होते, 6वीत होते, तर मला कुठे, मी मराठी मीडियम मध्ये होते, तर मी तिचा स्पेलिंग मध्ये एक एस कमी टाकला का, एक एच एच कमी टाकला, तर ते मी तिचं स्पेलिंग पहिलं दिलं. आणि मी भांडून बाबांना, ही तर लहान होते 7 वर्षाचं अंतर आहे त्याच्यात, मी 12 वर्षांनी मोठी आहे, ते बाबांना भांडून भांडून मी तिला इंग्रजी शाळेत टाकलं, कारण मला असं वाटलं की तिला इंग्रजी शाळेत घातलं पाहिजे. मला का वाटलं तेव्हा एवढं कळत नव्हतं मला. आम्ही कसं, आम्ही दोघी, आम्ही सर्व आमच्या कुटुंबात यशू पहिली आहे जी इंग्रजी माध्यमात गेली, पूनम पूनम पण मराठी. तेव्हा आमच्यावर खूप तो सगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार वगैरे, तर सगळे मराठी माध्यमातच शिकलेले आहेत आमच्या सगळे. पण आता वयाच्या अंतरामुळं तुमच्या दोघींमध्ये तर भांडणं बिणणं व्हायचा काही प्रश्नच नाही, म्हणजे दादागिरी ती आमच्या दोघी तर जास्त भांडणं, त्या दोघींमध्ये जास्त भांडणं होतं. भांडणं होतील पण ते वादावादीच्या लेवलची ना, मारामाऱ्या तर नाही. लहानपणी सांगा आता ते पण की मार कोणी जास्त खाल्लाय आमचं, कोणी ही खूप आमची गुंडी होती लहानपणी. तिचा मार खाल्ला का आई बाबांचा? आई बाबांचा नाही, कधीच नाही. मी फक्त यशस्वीचा मार खाल्ला, कोणाचाच नाही. पण तुमच्या दोघींमध्ये असेल ना? नाही, अजिबात नाही. मी त्यातल्या त्यात थोडा म्हणजे काय आयुष्यात 1-2 फटके जे मारले असतील तेवढे मीच खाल्लेत घरात. आई आणि बाबांचाही एक फटका खाल्लेला आहे एकच आयुष्यात एकदाच. म्हणजे तुमच्या तिघींच, त्यातले तुम्ही दोघी जणी तर राजकारणामध्ये आहात, या दोघींच्याकडे बघून आपणही ते करावं राजकारण वगैरे असं नाही वाटलं? नाही, म्हणजे राजकारण करण्याचं माहित नाही, म्हणजे आता लाईफचा एक पार्ट आहेच आहे, तर थोडं आम्ही इन्वॉल्व असते काय होत आहे घरात वगैरे, पण त्याच्या पलीकडे कधी असा विचार नाही केला की राजकारणात. बरं, आता एक बहीण MBA केलं ना, एक बहीण डॉक्टर झाली, तर मग आपण त्या दोघींपेक्षा वेगळं हे आधीपासून ठरवलं होतं की ह्यांचं नाही करायचं, वकील व्हायचं? वकील व्हायचं आधीपासूनच ठरवलं होतं. ऍक्च्युली बाबांना हवं होतं मी इंजिनिअरिंग करावं, तर मी ते 11-12 सायन्स घेतलं, CET पण दिली, बट मला लॉज करायचं होतं. आमच्या घरात जे आम्हाला करायचं होतं ते आम्हाला बाबांना करू द्यायचं नव्हतं असं दिसतंय, कारण मला व्हायचं होतं डॉक्टर. त्यांनी मला सांगितलं काय डॉक्टर, आता तेव्हा नवीन MBA आलं होतं,
तिने आता मला कॉलेज काढायचं आहे, मला उद्योग काढायचा आहे, आणि मग कोण बघणार ते, तू MBA कर. हिला व्हायचं होतं वकील, त्यांनीला मेडिसिनला घातलं. म्हणजे मला मला म्हातारपणी डॉक्टर पाहिजे घरामध्ये. आणि मग तिने मात्र तिला जे हवं ते तिला आणि तिला जे हवं ते करता आलं. आणि आम्ही दोघी नेहमी हे होतो की नाही तिला करू द्या. चौथी बाई नव्हती की तिला ट्रान्सफर करा, ट्रान्सफर होत गेला एका लहान बाईने. चौथी बाई नव्हती, तिला जे हवे ते ती करायची. आम्ही दौऱ्यावर पण गेलो ना कुठे, तिचा पासपोर्ट तिच्या बॅग मध्ये असायचा. मला तुम्ही त्रास दिला ना मी पळून जाईन अशी ती आम्हाला धमकी द्यायची. पण म्हणजे तुमचं एकूण कुटुंबातलं जे नातं, म्हणजे गोपीनाथ मुंडे आई, मामा प्रमोद महाजन, तर त्या म्हणजे कुटुंबामधल्या तुमच्या दिवसांबद्दल. आता म्हणजे आता बाबांना जाऊन ऑलमोस्ट 9 वर्ष होतील, तर तुम्ही काय मिस करताय सगळ्यात? आम्ही आम्ही असं प्रत्येक गोष्टीत प्राण असतात ना तेच मिस करतो. कारण आमच्या घरात सगळ्यात लहान बाळ बाबा होते ना. सगळ्यात लाड कोणाचा व्हायचा ते बाबांचा व्हायचा. कारण आम्ही 4 बायका होतो आणि त्यामुळे ते एकुलते एक पुरुष होते म्हणून ते फुल लाड करून घ्यायचे. त्यामुळे आम्ही त्यांना खूप पॅम्पर करायचो. त्यामुळे बाबा नसल्यामुळे आमचे प्रत्येक सण वार ते त्यांचा उत्साह, त्यांची इन्व्हॉल्वमेंट, त्यांचा माया, ते आम्ही नेहमी म्हणायचो की आमचे बाबा मायाळू आहेत आणि आई कडक होती. कारण त्या बिचारीला 3 मुली वाढवायच्या होत्या त्यामुळे ती खूप स्ट्रिक्ट होती. पण बाबा आमचे असं कधी आमच्या कपाळावर जरी हात लावला, अरे बेटा ताप आलाय का? रोज माझी आई म्हणजे तुमच्या मुलींना रोज ताप येतो का? म्हणजे त्यांचा असा जो ग्रामीण भागातला जो असतो ना मायाळू विल्हाळा स्वभाव, तसा त्यांचा स्वभाव होता. ते आम्ही खूप मिस करतो, खूप. म्हणजे आमचे बाबा माऊली होते, मायाळ होते, खूप प्रेमळ होते ते. त्यामुळे आम्ही काहीही आम्ही सणाला बसलोय, आम्ही जेवतोय, आम्ही कुठला पदार्थ बनवलाय, आम्ही डायनिंग टेबलवर एकत्र आहोत, आम्ही बाबांवर एवढं बोलतो की असं कधी कधी वाटतं की म्हणजे आम्ही जणू बाबा तिथे आहेत इतकं त्यांच्या बरोबर त्यांच्याविषयी आम्ही बोलत असतो नेहमी. तर आम्ही खूप मिस करतो त्यांना. प्रीतम नक्कीच ती म्हणते तसं कुठल्याच गोष्टीमध्ये बाबांचा असं खूप इंटरेस्ट राहिला नाही. म्हणजे आताही पब्लिक लाईफमध्ये असल्यावर वाढदिवस काही ना काही पद्धतीने साजरे करणं वगैरे झालं, पण त्याच्यात खरंच जो जीव होता तो नाही. बाबा कितीही बिझी असले तरी आमचे तिघींचे वाढदिवस, आईचा वाढदिवस आणि त्यांचा लग्नाचा वाढदिवस, ह्या गोष्टी त्यांनी कधीच चुकवल्या नाही. कितीही बिझी असले तरी येणार. अगदी माझा तर फेब्रुवारीत वाढदिवस होता, जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं मतदान होतं एके दिवशी, पण ते संपवून रात्री परत मुंबईला आले की मुलीचा वाढदिवस माझा मी मिस नाही करणार. तर ते एक जे सगळे कुटुंब एकत्र बांधून ठेवायचे आणि त्यांना येऊन मग बसणार, आमच्याशी बोलणार, कधीच आमचं वय किंवा आमची समज त्यांनी कधी काढली नाही की ह्यांना काय कळतं राजकारणातलं, ह्यांना बोललं नाही पाहिजे. सगळ्या चर्चेमध्ये नेहमी आमच्या मताला हो हो अगदी मोकळेपणाने वाद घालायचे. जवळपास त्यांच्यावर कामच केलं त्यामुळे राजकीय गोष्टीत आम्ही खूप दोघं चर्चा करायचो. कधी कधी आम्ही डायनिंग टेबलवर राजकीय बोलायचो की आता हा विषय बंद करा बरं, सगळे हे लोक ओरडायचे की आता दुसरं बोला काहीतरी. पण त्यांचा स्वभाव होता काही विचारायचा स्वभाव होता काही, आणि सगळ्यांनी ऐकायचं कंपल्सरी. कुठे आम्ही टूरला जरी गेलो तर हिस्टॉरिक जागेत गेलो तर तो गाईड बोलतोय, प्रज्ञा तू लक्ष दे देते, सगळ्यांनी सगळं ऐकायचं. आणि त्यांना एक फार हे होतं, बुडवायचं नाही, कॉलेज नाही बुडवायचं, शाळा नाही बुडवायची, ते अधिवेशन कधी बुडवायचं नाही. तर ते ना म्हणजे काही तुम्हाला ताप असेल 104 तरी अटेंडच करायचं, तेवढ्याच बाबतीत ते स्ट्रिक्ट होते, बाकी कशात नाही. खूप अगळपगळ होते. पण म्हणजे बाबा गेल्यानंतर एक प्रकारे कुटुंबाचं सगळं जबाबदारी तुमच्यावर आली, तर मग हे संघर्षाचे जेव्हा पंकजा ताईंवर हे प्रसंग येतात तेव्हा तुम्ही त्या प्रसंगांकडं कसं बघता? तुम्हाला त्याचं की तिच्यावर ताण आलायचा ताण तुमच्यावर येतो की आता ती कशी हँडल करेल, तिला त्रास होईल, ती निभावून नेईल, काय तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही चर्चा करता अशा प्रसंगांच्या वेळेला? बहीण म्हणून खूप वाईट वाटतं आणि टेन्शन नाही येतं, पण तिचा स्वभाव कसा आहे की ती अशी काही आलेले संकट आहेत काही चॅलेंजेस असतील ती सगळ्यात आधी जाऊन पुढे उभी राहते की शी ट्राईज हर लेवल बेस्ट की ते आमच्यापर्यंत पोचूच देणार नाही त्याची कुठलीच झळ. आणि तिला सिंगल हँडेड सगळं करते म्हणून जास्त टेन्शन येतं आणि सगळ्यात जास्त टेन्शन आईला असतं. आमची आई आमची खूप हळवी टेन्शनचं सगळ्यात जास्त थर्मोमीटर आहे असतं तिचं, त्यामुळे तिला खूप सारखं वाटतं. पण म्हणजे बाबा गेल्यानंतर जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत ती एक अशी ढाल होते की म्हणजे काही ती ढाल होते तलवारी होते मी म्हणेन की ज्याच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. सगळ्यात परीक्षा बघणारा काळ बाबा गेल्यानंतरच्या तुमच्या दोघींच्याही
करिअरमधला कोणता होता ज्याला असं तुम्हाला वाटतं की तुम्ही कुटुंब म्हणून फार उत्तमरित्या तो हाताळलात किंवा त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडलात, सगळ्यात परीक्षा बघणारा कोणता काळ होता? आम्ही ना आयुष्यामध्ये जेही करतो ते कुटुंब म्हणूनच करतो. माझ्यामध्ये तो बिग ब्रदर सिंड्रोम आहे मला, म्हणजे मला कधी कधी प्रीतम रागवते, म्हणजे आमच्या घरात तिचं जे स्थान आहे ना तीच रागवते आम्हाला ॲक्च्युली. फक्त ती शांत आहे कशी, ती खूप प्रॅक्टिकल आहे, ती मला रागवत असते कधी की तू जर काही तू ठेका घेतलाय काही या गोष्टीचा, किंवा ती प्रॅक्टिकल डिसिजन्स ती नेहमी देते. आम्ही दोघी खूप इम्पल्सिव्ह आहोत, किंवा आम्हाला असं म्हणजे काय म्हणतात थंडपणे विचार करता येत नाही, तर ती ते करते. तर ते मला तो बिग ब्रदर सिंड्रोम आहे की हे मीच करायचं ते मी करायचं, मग मी कसं जणू काही एक वॉल आहे आणि ते काहीच माझ्या घरापर्यंत नाही आलं पाहिजे, हे माझा खूप प्रयत्न असतो. मग मला तर माझ्यावर तर असंख्य राजकीय आपणही सर्वजण पाहतात आणि अटॅक झाले काय आले, तर आम्ही सर्वजण बसून त्याच्यावर बोलत असतो, विचार करत असतो. फार काही इनपुट्स मला त्या देतात असं नाही, पण त्यांचे बोलणं वगैरे आमचं होत राहतं. आम्ही आता जसं एखादी घटना घडली, टीव्हीवर एखादी बातमी आली, तर आमच्या आईबाबांच्या बेडरूममध्ये एक पलंग आहे, आम्हाला असं वाटतं त्याच्यात एक खूप मोठं मॅग्नेट आहे, आम्ही सगळे तिथे बसतो आणि आम्ही काहीतरी खात राहतो, चहा पित राहतो आणि मग आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. यशूचा स्वभाव, शी इज व्हेरी नॉलेजेबल, ती खूप हुशार आहे, ती सायकोलॉजी तिने अभ्यास केला आहे, ती LLM केलं आहे, तिने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, फॉरेनमध्ये गेली, तर मला असं वाटतं ती माझी मुलगी आहे. प्रीतम माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान आहे, तर ती माझी बहीण आहे, ही माझी मुलगी आहे, त्यामुळं मी बेबी तिच्याशी माझं ते कम्युनिकेशन तेवढं त्या दोघींचं होतं तेवढं होत नाही, कारण मी त्या मदरली किंवा फादरली मोस्टली इन्स्टिंक्टमध्ये असते. तर आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ते टिपिकल बहिणींसारखं बोलतो, तो रिलॅक्स वेळ असतो, पण जेव्हा आम्ही पॉलिटिक्सवर बोलतो तेव्हा त्या सगळ्या, जे माझ्या विरोधात आहे तो त्यांचा शत्रू, जे माझ्या बाजूने तो त्यांचा मित्र, हे क्लिअर आहे. कदाचित तो माझा मित्र शत्रू जरी झाला माझा, तरी मग त्यांचे ते चालेल, पण तो शत्रू मित्र झाला तरी ह्यांचा मित्र होत नाही. म्हणजे मी त्यांना म्हटलं की आमचं पॅचअप आहे, त्यांचं नाही होत, म्हणजे त्या अशा. इवन म्हणजे बाबा जरी माझ्या विरोधात बोलले तसं व्हायचं नाही कधी, आईचं माझं काय हे फुल नाही, यू आर राईट, असं तिचं प्रीतम. अच्छा, आई एकटी? नाही, आई हो तसं असतं, माझी आई नेहमी म्हणते मी मायनॉरिटी आहे घरामध्ये. आता आई एकटी, पण बाबा असताना सुद्धा आई नेहमी म्हणायची तिन्ही मुली बाबांच्या चमच्या आहेत. ही थोडी आईच्या जास्त क्लोज आहे, आम्ही दोघी बाबांच्या पछड्या. पण म्हणजे जेव्हा असे प्रसंग येतात परीक्षा बघणारे, तेव्हा तुम्ही एकत्रितपणानं त्याच्याबद्दल विचार करता? व्हेरी थिक टचवूड, आम्ही खूप एकत्रित विचार करतो आणि आम्ही एकमेकांचा करतो, आम्ही स्वतःचा नाही करत. हे आमच्यामध्ये खूप दृष्ट लागण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही वाद घालू, भांडू, आम्ही दोघी जास्त वाद घालतो. आता कमी झालंय ना प्रियशू आपलं? नाही, आम्ही माझं लग्न होईपर्यंत आमच्या अशी धराधरी मारामारी असायची. माझं लग्न, अरे बिचारी ती किती लहान आहे, तीच मारायची ना. ती मला भेटायला जेव्हा अमेरिकेला आली, सगळ्यांना टेन्शन होतं की वन पीस दोघी वापस येतील का. पण आम्ही त्या दिवशी खूप, आम्ही त्या ट्रिपमध्ये अटॅच झालो आणि आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. हिचा मुलगा असं म्हणतो आता भांडणांना कमी झाली आहेत कारण ती मोठी झाली आहे. पंकज, आता तुमच्या बोलण्यात की टिपिकल बहिणींसारख्या गप्पा मारतो असा एक उल्लेख आला, त्या टिपिकल बहिणींसारख्या गप्पा काय असतात? म्हणजे आता तुम्ही दोघी तर खरं पब्लिक लाईफमध्ये आहात, तुम्ही सतत लोकांसमोर असता, तुम्हाला छान दिसणं, चांगलं प्रेझेंटेबल दिसणं आवश्यक आहे. आपण काय अगदी लगेच खूप मेकअप केला पाहिजे वगैरे, तर त्याच्यावरून गप्पा होतात की आणखीन काय म्हणजे विषय काय असतात? सगळ्या जगाच्या म्हणजे देशाच्या पॉलिसीज पासून ते लिपस्टिकच्या शेडपर्यंत आम्ही सगळ्या गप्पा मारतो आणि गप्पांमधनं आम्ही डेफिनेटली वादाकडे जातो. आम्ही कधीही शांत गप्पा मारत नाही आणि आमच्या घरी भाषणाची सवय असल्यामुळे आमची सगळ्यांची आवाज, ती वकील असल्यामुळे तिला आर्ग्युमेंटची सवय, आमची आई तर महाजन असल्यामुळे तिचा आवाज तर पहाडीच आहे, तर आमच्या घरातलं असं वाटतं बाजूच्यांना वाटत असेल आमच्या घरी भांडणं होत आहेत, इतके जोरजोरात चर्चा असते. माझाच आवाज सगळ्यात बारीक आहे त्यात, म्हणजे मी बाहेर भाषणं करते, आमच्या घरात मी जरा गाते बिते कधी कधी आणि मी मिमिक्री करते, मग हिला मूड येतो, मग ती मला मिमिक्री करते. आय एम द, म्हणजे मी नॉटी फॅक्टर माझ्या जास्त आहे,
बरं त्या कोणाकोणाची मिमिक्री करतात ते तुम्ही सांगाल की ते टॉप सिक्रेट आहे सगळ्यांच्या मिमिक्री करू शकतो. बरं आता ते टॉप सिक्रेट असेल तर आता मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण आहेत हे तर टॉप सिक्रेट नाही आहे, ते तुम्ही दोघी सांगू शकता. ते तर मला वाटतं मीडिया जास्त चांगलं सांगू शकेल आमच्यापेक्षा. इट इज ओपन सिक्रेट नाव. ते तुम्ही आता बीजगणिताचा उल्लेख केला होता, ते दहावीत अभ्यास, मला सांगा अभ्यास कसा घेतला जायचा तेव्हाची काही आठवण असेल तर आम्हाला सगळ्यांना. मला तर ऍक्च्युली येशूचा अभ्यास घेतला, प्रीतमचा अभ्यास घेतला, मी विसरून गेले किती अभ्यास करावा लागला नंतर मला आयुष्यामध्ये. पण मी शिकवत होते हे मला आवड, म्हणजे माझे शेजारी पण एक आमच्या प्रोफेसर राहायचे, त्यांच्याही मुलींना मी शिकवायचे माझ्यापेक्षा एक दोन वर्ष ज्युनियर, तर मला आवडतं. आय लाईक टू टीच. आजकाल मी अगस्त्याचा म्हणजे प्रीतमच्या मुलाचाही कधी कधी अभ्यास घेते, तर मला आवडतं. तर दोघींनाही मी शिकवायचे. प्रीतमला गणित नव्हतं आवडत अजिबात, आहे ना प्रीतम? मला त्याची आठवण आहे, म्हणजे दहावीच्या माझ्या परीक्षा सुरू झाल्या आणि उद्या गणिताचा पेपर आहे म्हटलं आज रात माझं सगळं टेन्शनमध्ये मी की मला येणारच नाही, मी फेलच होते असं म्हणून मी जे रडायला लागले की मला झालं माझा गणिताचा पेपर गेलेला आहे. मग तिने माझा अल्जेब्राचा अभ्यास घेतला आणि चांगले म्हणजे माझ्या स्टँडर्ड पेक्षा मला गणितात चांगले मार्क मिळाले. डॉक्टर नाही, माझं सायन्स आणि सोशल सायन्स खूप स्ट्रॉंग होतं, गणितच थोडं वीक होतं ते. पण बीजगणित प्रोफेशनली खूप एज्युकेटेड जास्त आहे माझ्यापेक्षा आणि मला त्याचा खूप रिस्पेक्ट वाटतो. मी त्यांना नेहमी म्हणते की तू पॉलिटिक्स सोडून तुझा दवाखाना चालू कर, तू स्वतःचा प्रॅक्टिस सुरू कर. कारण मला डिग्री त्यांच्या एवढी नाही, माझं लास्ट सेमिस्टरमध्ये लग्न झालं तर माझं MBA पूर्ण नाही झालेलं. तर मला ते खूप खंतय की मला आणि दे आर सो हायली क्वालिफाईड. तर मी नेहमी म्हणते की तुम्ही कधीही तुमच्या पंजावर उभं राहू शकता कारण तुमच्याकडे शिक्षण आहे. पण ते शेवटचं सेमिस्टर मग बाबांना सांगितलं का नाही की माझं एवढं कम्प्लीट होऊ दे म्हणून? नाही, पण माझं कम्प्लीट म्हणजे मला ते अमेरिकेला पाठवायला तयार झाले ना, तिथे जाऊन मास्टर्स करायला दिलं त्यांनी मला. मग मी त्या इंटरेस्टनी अमेरिकेला गेले लग्नापेक्षा की मला अमेरिकेला जाऊन शिकायचं आहे. आणि मग तिथे मी ऍडमिशन पण घेतलं पण मग मी प्रेग्नेंट झाले. तर मला वाटतं माझ्या शिक्षणाचा थोडा कुंडलीमध्ये प्रॉब्लेम आहे. नाही खरं, आता तुम्ही जे बोलला ना तेच विचारायचं होतं की म्हणजे या दोघींजवळ अशा प्रोफेशनल डिग्रीज आहेत की त्या पाहिजे तेव्हा राजकारण सोडून त्यांचं त्यांचं प्रोफेशन कॅरियर फॉरवर्ड करू शकतात. की 9 वर्षाचा जो हा काळ आपण बोलतोय बाबा गेल्यानंतरचा, त्या काळात तिघींना मिळून कधी असं वाटलं की हे सगळं सोडून दिलं पाहिजे, काहीतरी वेगळंच आयुष्य जगलं? रोज वाटतं मला, खरंच रोज वाटतं. आय वुड बी मोर दॅन हॅपी टू गो बॅक टू माय. सगळ्यात जास्त मला वाटतं ना येशू पॉलिटिक्स सोडावं सगळ्यात जास्त. प्रीत पण का का वाटतं? कमलाई मी किती वेळा म्हणते तू कर का मी मला, कारण मी राजकारणातच रिलक्टंटली आले आहे. तेव्हा अशी एक परिस्थिती निर्माण झाली, बाबांनी माझं तिकीट डिक्लेअर केल्यावर मला सांगितलं. TV वर लाईन बघितली मी की पंकजा मुंडे आमदारकीचं तिकीट, तेव्हा मी बाबांना फोन केला. तर मी म्हणजे ते प्रोसेसमधनं गेलेच नाही की मला पॉलिटिक्समध्ये जायचं आहे. मी 1 जून 2014 बाबांना सांगितलं होतं की माझं अवतार कार्य संपलं, तुम्ही डबल खासदार झाला. तेव्हा बाबा एकटे होते राजकारणात सुद्धा, कारण आमच्या जिल्ह्यात एकही भाजपचा आमदार नव्हता. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये एक त्या काळात एक संघर्ष चालू होता, राज्याच्या राजकारणात एक संघर्ष चालू होता. तेव्हा त्यांनी मला म्हटलं बेटा मला तुझ्याशिवाय कोणी नाही. ते मी जे बोलायचो ते दोन मित्रांसारखे बोलायचो. तर मला म्हटलं मला तुझी गरज आहे. ते खासदार झाले आणि मी त्यांना म्हटलं मंत्री पण झाले. म्हटलं बाबा आता माझा अवतार कार्य संपलं, आता मला राजकारण करायचं नाही, तुम्ही दुसऱ्या कोणालाही आमदारकी द्या असं मी त्यांना म्हटले 1 जून 2014 आणि 3 जूनला ते गेले. तर काळानी माझं लाईफ मी ठरवलंच नाही, माझं सगळं जीवन बाबांनी ठरवलं. म्हणजे जिवंत असतानाही त्यांनीच ठरवलं, मृत्यूनंतरही त्यांनीच ठरवलं असं म्हणायलाही आय थिंक बोथ ऑफ देम विल अग्री. आत्ता मी कुठे पंकजा मुंडे झाले आहे, माझ्या पराभवानंतर माझा जन्म झाला असं माझं स्पष्ट मत आहे. पण हे जे आहे की हे सगळं सोडून द्यावाची भावना कशामुळे येते? कारण कसं आहे असं भावना मला वाटतं अशा फील्डमध्ये येते. तुम्हाला वाटत असेल कधी कधी ही बातमी मला द्यायची नाही आहे, ही अशी नाही द्यायची आहे, हे सत्य नाही आहे. हे जेव्हा होतं ना, कारण जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा मला जे दिसत होतं चित्र ते माझी नजर तेव्हा पल्युटेड नव्हती. जेव्हा माझ्या राजकारणातलं प्रदूषण मी जवळून पाहिलं, एकटीने ते हाताळलं, त्याला फेस केलं, त्याच्यात अडखळले, पडले, जिंकले, तेव्हा मला लक्षात आलं की हे पिंड जो आहे त्याच्यासाठी जो निब्बरपणा पाहिजे किंवा एक आय डोंट केअर ॲटिट्यूड पाहिजे तो माझ्यामध्ये नाही. आय कॅनॉट नॉट केअर. मला माझ्या जेव्हा मी मंत्री होते तेव्हा माझ्या एका IAS ऑफिसरवर
चुकीच्या पद्धतीने अत्याचार आमदारांनी केला होता, तेव्हा माझ्यापुढे अशी बाजू अशी सिच्युएशन आली की आमदारांची बाजू घ्यावी लागेल पॉलिटिकली, पण मी नाही घेतली. मी त्यांना नाराज केलं, मी त्या अधिकारी महिलेची बाजू घेत. तर जेव्हा माझ्या किंवा आमच्या तिघींमध्ये आमच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला तत्वनिष्ठ, हा म्हणजे तो फार हाय फाय वर्ड झाला म्हणा, तत्वनिष्ठ कंपस, हा मॉरल कंपस आमचा खूप स्ट्रॉंग आहे. तर आम्हाला ना चुकीच्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करता येत नाही हे आमच्या आईबाबांनी आम्हाला असं खूप छान वाढवलं आहे. आम्ही खूप कुशन लाईफ जगलो आहे आणि आता हे बघते ना तसं वाटतं हे मला नाही पटत आहे आणि मग मी काय करू शकते, मी ते बदलू शकते एवढी क्षमता माझी राहिली नाही का, मग मी सोडू का असं वाटतं. पण दुसऱ्या मिनिटाला पुन्हा जिद्द निर्माण होते. हा पण म्हणजे तोच आहे की मुद्दा की अशा भावनेतनं नाही आपण हे केलं पाहिजे असं म्हणून नव्या ऊर्जेनं नव्या ताकदीनं असं काय आहे की जे ते बळ देतं ते करण्यासाठी कशामुळे ते करावं असं वाटतं मग? मे बी जीवित राहण्यासाठी, जीवित म्हणजे जेवणं खाणं, जिवंत श्वास घेण्यासाठी नाही, ॲज अ पर्पज. मला माझ्या जीवनाचा काही पर्पज असेल, ज्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या, आम्ही एकत्र आहोत त्याचा काही पर्पज असेल, तर ते पर्पज मला ऊर्जा देतं. मला वाटतं मी नाही तर कोण करेल. ठीक आहे मी फेल होईन, पण मी फेलियर म्हणून पण लक्षात राहीन. परवा असंच झालं, आमचे कार्यकर्ते खूप नाराज होत होते की सारखं लोक असे करतात, निवडणुका सगळ्या आर्थिक गोष्टींवरच चालल्या की काय. तर मी म्हटलं ठीक आहे, झाशीची राणीची लढाई कशी होती, झाशी जिंकली नाही पण राणी जिंकली, आपण असे म्हणून इतिहासात लक्षात ठेवू. तर मी नेहमी असा विचार करते की मला लोक लक्षात कशामुळे ठेवतील. तुमच्या ABP कट्टावरही मी पहिला इंटरव्ह्यूत सांगितलं होतं की लोक मला लक्षात ठेवतील माझ्या कामामुळे. तर त्याच्यासाठी एक ऊर्जा मिळते आणि शेवटी परिवाराची जबाबदारी आहे. ह्या दोघी इंडिपेंडंट आहे, डिग्री आहे, यशू सगळ्यात जास्त घरामध्ये कमावते म्हणजे वी कॅन रिअली डिपेंड ऑन हर ॲज अ ओल्ड हे माझा सगळं ठीक आहे, पण तरी मला वाटतं मी त्यांची प्रोटेक्शन वॉल आहे आणि मी जर धासळले तर हे थांबत नाही, हे येत राहतं, आणखी आत शिरत राहतं हे सगळं माझ्या समाजासाठी, म्हणजे जात नाही जो मला मानतो अजूनही त्यासाठी मला वॉल वाटते मी स्वतः एक. मग त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आपण लढलंच पाहिजेची भावना हो निश्चितच ती म्हणते. तसं एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जबाबदारी आहे. आपल्या आयुष्यात काही प्रसंग आले तरी ते आयुष्य फक्त आपल्या एकट्यापुरतं मर्यादित नाही, अनेक लोक बघतात आपल्याकडे. ह्या भावनेतून कदाचित ते सोडणं शक्य नाही होत. पण असं होतं की म्हणजे आपली जबाबदारी आपण पंकजा ताईवर टाकली की आपला भार थोडा हलका झाला. हो निश्चित, म्हणजे मी तर तसं करते ऑनेस्टली. मी ते म्हणते मला खूप माझं आयुष्य सोपं आहे. मी नेहमी सांगते एकतर माझ्या आई वडिलांच्या घरात माझा जन्म झाला, तिथेच सगळ्यात मोठा भाग्याचा क्षण, आणि त्याच्याबरोबर तिच्या पाठीवर झाला हा त्याच्यापेक्षाही मोठा भाग्याचा क्षण. तिच्यामुळे माझं राजकारण म्हणजे काय, मी खासदार आहे. मी राजकारणात मुरलेली आहे का नाही, कारण राजकारणाचे ते टक्के टोनपे माझ्यापर्यंत आलेच नाहीत. तिची बहीण असल्यामुळे माझं आयुष्य फार सहज सोपं झालं राजकारणातून. नेतृत्व हे संघर्षातूनच घडत असतं. पण राजकारणाच्या बद्दलच्या तुमच्या ज्या धारणा होत्या, तुम्हाला आधी जे वाटत होतं ते आता पंकजाताईंनी सांगितलं की ते प्रत्यक्षामध्ये त्याच्यापेक्षा खूप दिल्लीमध्ये काम करताना आणि खासदार म्हणून काम करताना सगळ्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना जे अनुभव येतात ते एक मुलगी म्हणून ते कसे असतात? मुलगी म्हणून अजून बाबांची मुलगी म्हणून की महिला म्हणून? महिला म्हणून, महिला म्हणून. नाही सुदैवाने तसं मला वाटतं की आमचा जिल्हा खूपच पुरोगामी विचारांचा आहे, असं काही महिलांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन नाही. बीडनी तसं खूप सांभाळून घेतलेलं आहे. दिल्लीत काम करत असतानाही माझं काम मी नीट करते. फार काही मला म्हणजे पॉलिटिकल ॲस्पिरेशन नसल्यामुळे मी कोणाच्या रडारवर पण नाही आहे, त्यामुळे आपलं सरळ चाललेलं आहे व्यवस्थित. तर एक चांगलं आणि इझी लाईफ आहे. जेव्हा संसदेत गेले त्यावेळी खूप लोकांनी मुंडेसाहेबांची मुलगी म्हणजे अगदी पार्लमेंटच्या बाहेरचं सिक्युरिटी गार्डपासून ते मी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये गेले तेव्हा सुमित्राताई स्पीकर होत्या, तर त्यांच्यापर्यंत सगळ्यांचे एक निश्चितच भावनिक एक होतं की बाबांच्या जाण्यानंतर संसदेमध्ये आली आहे. तर त्या काळी लोकांनी खूप छान तिथे ट्रीटमेंट दिली. पण त्या व्यतिरिक्त जेव्हा कार्यक्षेत्रामध्ये काम करायची वेळ असते तेव्हा
माझी सुरुवात ताई माझी पालकमंत्री आणि मी तिचे जिल्ह्याचे खासदार अशी झाल्यामुळे राजकारण सगळं सोपंच होतं, काही मागायची गरज पडली. राजकारणाची सुरुवात मोदी प्रधानमंत्री झाले, मी पालकमंत्री झाले आणि ती खासदार झाली, त्यामुळे तिचं राजकारण खूप सोपं होतं. माझ्या राजकारणाची सुरुवात घरातूनच संघर्षाने झाली, त्यामुळे मी पाऊल ठेवलं की महाभारत सुरू झाले सगळेच. म्हणजे साहेबांचंही तेव्हा पोझिशन खूप संघर्षातून चालले होते, मी पण संघर्षातून चाल त्यांच्यामुळे, म्हणजे मी काय आपलं त्यांच्या ते म्हणतील ते, पण तेव्हा मला असं उगीचच वाटायचं की मी काहीतरी बाबांची फार मोठं अस्त्र आहे का, बाबांकडे मी एक मोठं काहीतरी असं वाटायचं. तर मी त्या ऊर्जेने मी आणखी काहीतरी काम करायचे, खूप दौरे करायचे. मी नुसते आमदार परळीचे होते पण मी महाराष्ट्रात फिरायचे. म्हणजे आठवलेंची सभा असेल बाबा मला पाठवायचे, महादेव जानकरांची सभा असेल बाबा मला पाठवायचे, बाबा मला कुठेही टाकायचे असे त्यांचा मी पत्ता होते. नाही पण ही जी अनसर्टन्टी आहे राजकारणातली, त्याची त्याच्याबद्दल कसं काय वाटतं? एक एज्युकेटेड लॉयर म्हणून तुम्हाला काय वाटतं ताई? नाही म्हणजे मी राजकारणाच्या अनसर्टनिटीविषयी काय बोल, पण नाही हे ॲक्च्युली एक चांगला फॅक्टर आहे. जेव्हा तुम्ही, मी कम्पेअर करते आता माझं लाईफ त्यांच्या लाईफशी, पूर्णतः मायनस नाही करतायत स्वतःला. एक जर तुमचं फॅमिलीच तशी असेल दोन्ही साईडून तर मायनस नाही करतायत तुम्हाला स्वतःला राजकारणातून. पण खरंच म्हणजे फार इझी फील्ड वाटत नाही जेव्हा मी बघते त्यांना. आता त्या दोघी जेव्हा राजकारणात गेल्या त्यांचे मुलं खूप लहान होते, म्हणजे फॉर समथिंग लाईक दिस. आणि आपली सोसायटी किती पण पुढे गेली तरी मुलाला आईचीच गरज जास्ती असते. आता आम्ही लहानपणी वाढलो बाबा बाहेर असायच्या दौऱ्यावर, पण आई घरी असायची. आई कुठे बाहेर गेली की आम्ही लगेच चलबिचल व्हायचो की आई कुठे गेली. पण त्यांचे मुलं लहान होते, म्हणजे त्यांचे जे डिफिकल्टीज आहेत एक स्त्री म्हणून राजकारणात जाण्याचं, आणि प्लस एवढं आधीच एक फॅमिली नेम आहे, त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यात परत अनसर्टनिटी आहे, कारण तुम्ही एकटंच सगळे स्ट्रगल्सला फेस करत आहात. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज पण बायकांच्या वेगळ्या असतात, तर ते सगळं कसे त्या मॅनेज करतात, म्हणजे आय एम इन ऑ ऑफ देम की ते तसं कसं करतात. त्यामुळे मला माझं प्रोफेशन स्टेबल आणि प्रेडिक्टेबल आहे म्हणून त्याचं चांगलं वाटतं. पण इन कॉन्ट्रास्ट तिनेच वाढवली लिटरली, म्हणजे हो त्यांनी असं सांगितलं की ते मला सांभाळणार आहेत. जेव्हा त्यांनी असं तिचा अकाउंट नंबर वगैरे, माझा मुलगा तर डायरेक्ट तिच्या अकाउंट मधनं पैसे वगैरे काढून काय, म्हणजे ते तिला म्हणतात तुला काय करायचं, आम्हीच तुझे पैसे उडवणार वगैरे. म्हणजे त्या स्ट्रगल पासन, एक नॉर्मल स्ट्रगल पासन की घर सांभाळायचं, घरात काय करायचं, मुलं लहान होती, त्यापासनं ते पॉलिटिकल स्ट्रगल्स आणि पॉलिटिकल रायव्हलरी फेस करणं हे फार अनसर्टन आहे आणि फार अनप्रेडिक्टेबल फील्ड आहे. आत्ताच्या राजकारणाच्या अनसर्टनिटीवर जो तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही, तो मला खूप अंतर्मुख करतो. कारण आम्ही अनसर्टन, आम्ही विरोधात राहिलो आयुष्यभर पण आम्ही अनसर्टन नव्हतो. आम्हाला वाटायचं आमच्याकडे असेल सत्ता किंवा नसेल, पण आमची जी पोझिशन आहे ती पोझिशन आम्हाला ती आत्मविश्वास जो वाटायचा तो आत्ताच्या राजकीय नेत्यांना सुद्धा वाटतो आहे का, अशी राजकीय परिस्थिती आज आहे कोणत्याही स्टेटमधल्या. त्यामुळे एक नक्कीच कितीही अचीवर असेल तर त्या माणसाला, कितीही लोकप्रिय असेल किंवा कितीही मोठा मास पॉलिटिक्स करत असेल किंवा किती चांगल्या योजना, किती आज्ञाधारी पक्षाचा कार्यकर्ता असेल, त्या सगळ्यांसमोर क्वेश्चन मार्क आहे आत्ताच्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये. आणि हा क्वेश्चन मार्क फक्त पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये असं मला वाटत नाही, हा प्रत्येक फील्डमध्ये. आपला देश एका ट्रान्झिशनमधून जात आहे, तर त्या ट्रान्झिशनचं पुढे काय होईल हे उत्सुकता मलाही बघायची आहे. कारण आपण विचारांशी कॉम्प्रोमाइज करून काम करण्याची आपल्याला सवय नाही आहे, किमान महाराष्ट्रात तरी आपण एका वातावरणात काम करतो, आपला बेसिक कोर. पण ही अनसर्टन्टीची आत्ताची जी भावना आहे ती 19 नंतर जास्त वाढीला लागली का, सत्तेत आला 14 पासूनच ती आहे? ही माझी म्हणून नाही, मी जनरल पॉलिटिकल व्यक्तिगत पातळीवर विचारतो, जनरल पॉलिटिकल अनसर्टनी बघते किंवा कदाचित ती अनेक माध्यमांची चॅनल असल्यामुळे ती जास्त दाखवतात का मला माहित नाही. मी आज टीव्ही बघते तर रोज टीव्हीवर एका व्यक्तीच्या नीतिमत्तेवर प्रश्न असतो की हा या पक्षात जाणार आहे का, माझ्या सकट तो त्याला भेटला आहे, तो अमुक आहे, म्हणजे कोणीच आपल्या विचारधारांना धरून चालणार नाही आहे का. मग व्हॉट इज द पॉईंट ऑफ हॅव्हिंग, तुम्ही 10 पक्ष कशाला ठेवता, एकच पक्ष करा ना किंवा दोनच करा ना. 10 पक्ष आहेत, 10 विचारधारा आहेत आणि प्रत्येक जण इथून तिकडे जाणार आहे, तो त्याच्याशी हात मिळवणी करणार आहे, मग आपण भांडतोय कोणाशी, जनतेशी?
असं वाटतं की नाही म्हणजे माणूस विचार करताना. ह्या सगळ्या अनसर्टिनिटीज आपल्या वैचारिक विचारधारा आणि ही सिच्युएशन हे खूप अनसर्टन करते. 2019 जास्त झालंय का असं म्हणता येणार नाही, कारण आमचा काळ तो आलाय ना. मी आता आधीची अनसर्टिनिटी बाबांनी पाहिली असेल, तेव्हाच्या नेत्यांनी पाहिली असेल, पण आय थिंक तेव्हा एक काळ होता नाही. एक काळ या देशाने पाहिला ना की एका वर्षात 3 निवडणुकाही पाहिल्या, 3 वेगळे प्रधानमंत्री पाहिले, 13 दिवसाचं 13 महिन्याचं सरकारही पाहिलं. तो पण अनसर्टिनिटीचा काळ होता. ह्याच्या आधी आणीबाणीचा काळ होता, तोही अनसर्टिनिटीचा काळ होता. आणि मला वाटतं आता लिटरली फिजिकली आणीबाणीचा काळ नाही, पण एक अनसर्टिनिटीचा काळ आहे ग्लोबली, इकॉनॉमिकली आणि पॉलिटिकली. अच्छा, राजकारण म्हटलं की चढउतार येतात, आरोप प्रत्यारोप येतात, अर्थात तुम्ही कुटुंब म्हणून त्याला खूप स्ट्रॉंगली सामोरं जात असाल. अशा परिस्थितीत तिघी बहिणींमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कोण असतं? कोणाचे ऍडवाईस घेतले जातात? कोण त्याच्यातनं छान मार्ग काढायला शिकवतं? मीच, कारण आरोपही माझ्यावरच होतात, प्रत्यारोपही मीच करते, त्यामुळे मीच करते ते. त्या लोक माझ्याशी, मी म्हटलं ते आम्ही सगळे वेगवेगळे दिसतो, बोलतो, राहतो, पण आमचं बेसिक कोर वैचारिक सारखं आहे. आमचे बेसिक विचार कधी एकमेकांपेक्षा तफावत नाही आहे. त्यामुळं जेव्हा मी काही बोलते ना एखाद्या विचारांवर, मे बी मला कपड्याच्या रंगावर आमची असहमती होणार नाही, वेकेशनला कुठे जायचं ह्याच्यावर आमची असहमती होईल, पण जेव्हा बेसिक विचार की हे चूक आहे, हे अनैतिक आहे, अयोग्य आहे, हे आपल्याला पटत नाही आहे, ह्याच्यापासून आपण दूर राहायचं, त्याच्यावर आमची नेहमी सहमती होते. अच्छा, बहिणींना आपण खूप गृहित धरतो आपल्या बहिणीला आपल्या आयुष्यामध्ये, तर ते कळतं ते जेव्हा तिचं लग्न होतं, ती सासरी जाते. तर आता खरं तर तुम्ही दोघी आणि तू या दोघींच्या बाबतीत सांगू शकशील की ती फेज कशी होती लाईफमधली? ॲक्च्युली सांगायला गेलं तर कोणीच जास्त लांब गेलं नाही. म्हणजे थोडीशी जाऊन आले. रडलं कोण? कोण कोणाच्या लग्नात जास्त रडलं? बाबा सगळ्यांच्या, म्हणजे बाबा दोघींच्या लग्नात रडले. आणि त्या दोघी पण रडत नव्हत्या, बाबाच रडले, त्यांना बघून आम्ही सगळे रडत होतो. आणि म्हणजे कसं झालं की हिचं लग्न झालं तर मी खूपच लहान होते, पंकजा त्यांचं तर 10 वर्षाची होते. तर मला काही ऍक्च्युली विशेष कळत नव्हतं काय चालू आहे. फक्त मोठं काहीतरी एक सेलिब्रेशन चाललंय, खूप लोक आले होते, ठीक आहे, काहीतरी होत आहे. पण बाबा खूप इमोशनल होते, माझ्या आईपेक्षाही बाबा इतके इमोशनल होते आमच्या तिघींच्या बाबतीत. आणि तिच्या लग्नात पण बिदाईच्या वेळेस बाबाच रडतात. आणि तिचं लग्न पुण्याला झालं, ते परत मुंबईलाच येणार होते, त्यांचं घर रेनोवेट होत तर ते थोडे दिवस आमच्या घरात राहिले. तर मी विचारलं पण तुम्ही रडता कशासाठी आहे? ते लिटली दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होतात, पण ते खूप इमोशनल होते, तर त्यांना बघून आम्ही रडायचो. हिनी रडण्याची अजून आम्हाला संधी दिलेली नाही. तुम्हीच प्रश्न विचारला विचारला नाही. तिनी ती खूप खूप हुशार, खूप संवेदनशील मुलगी आहे. आणि तिच्या लाईफमध्ये मी स्त्री आहे, मी वडिलाच्या भूमिकेत असले तरी मी स्त्री आहे. आम्हाला ही चॉईस तेवढी नव्हती, त्यामुळं ती जीवनात जिथे आनंदी आहे तिथे आम्ही आनंदी आहेत. आत्ताच्या काळातल्या मुलांना फार कळतं, आम्हाला कळत नव्हतं. आमची पत्रिका छान आहे, आमची साडीचा रंग छान आहे, आम्ही ह्याच्यातच गुंग होतो. पण ह्यांना कळतं कंपॅनियनशिप, यांना कळतं की आपण हा योग्य हा जोडीदार होऊ शकतो की नाही शकत. त्यामुळे माझा तिच्यावर काही सल्ला सर नाही, पण मला आशीर्वाद आहे की जे कोणाच्याही नाही चांगलं घडलं त्याच्यापेक्षा चांगलं तिच्या बाबतीत घडेल. घरात घरात लहानपणापासून राजकारणाचं वातावरण, गोपीनाथराव सतत बिझी, मग तिकडे मामाही बिझी, तर असं असताना किंवा त्याच्यानंतर तुम्ही राजकारणात आला तुमचा सगळा वेळ प्रचार इकडे तिकडे दौऱ्यावरती, तर घरी कधी असं एंटरटेनमेंट म्हणजे सगळे मिळून एखाद्या सिनेमाला गेलेत, एखाद्या नाटकाला गेलेत, एखादा संगीताचा कार्यक्रम बघितला आहे, तर अशा काही आठवणी आहेत का? खूप आम्ही करतो. आम्ही जेव्हा आम्हाला वेळ मिळतो आम्ही सगळे एकत्र जेवतो, एखादा छान मराठी सिनेमा हिंदी सिनेमा बघतो. आम्ही मध्ये मध्ये आम्हाला कराओकेचं वेळ लागलं होतं, तर ते आम्ही कोविडमध्ये बरेच आम्ही ते प्रयोग केले. आपल्याकडेही आहे. आणि यशू आणि मी खूप छान स्वयंपाक करतो. यशू आणि मी खूप, ती खूप छान छान गोष्टी बनवते, सुगरण आहे ती, मी स्वयंपाक करते आणि प्रीतम खूप छान खवई आहे. तर ती ती म्हणजे तिला असलं काही काय बायकी गोष्टींचा नाद नाही. तिचे कपडे आम्ही दोघी आणतो, तिचं सगळं आम्ही करतो, त्यामुळे ती म्हणते ते बरोबर आहे, ती लकी आहे. पण आम्ही दोघी खूप खवई आहेत. आणि प्रीतमला कसं आहे, दवाखाना, डॉक्टर, हे सगळं तिच्या हातात असतं, तर आमच्याकडे डिस्ट्रीब्युशन खूप व्यवस्थित झालेलं आहे.
नाटक सिनेमाचे कार्यक्रम कसे ठरवता? आम्ही मूवीजला जातो, तिचं माझ्या आमच्या मुलांवर वेगळे प्लॅन असतात, आमच्यावर वेगळे असतात, आणि नाटकांना हल्ली जात नाही, पण नाटकवाले मी आहे, यांचं एवढं नाटकांचं नाही आहे. बाबा घेऊन जायचे तेव्हा त्या काळात सगळे, तेव्हा वडापाव, तेव्हा ते मला वडा खाण्यासाठी घेऊन जायचे, म्हणजे मी शांत राहील. पण ती खूप नाटक, तिला नाही आवडलं की ती पाठ करून बसायची वडा खात. आठवत? तर आम्ही खूप एन्जॉय करतो, आम्ही ट्रिपला जातो. आता मध्ये मी आणि यशू दोघेच गेलो 3 दिवस दुबईला. आम्ही दोघी जणी बऱ्याच वेळा आम्ही दोघी खूप एकत्र ट्रॅव्हल करतो. यशस्वी, या दोघींमध्ये चांगलं भाषण कोण करतं? नाही, दोघी चांगलं भाषण करतात, पण माझी आई कधी येत नाही पब्लिक प्लॅटफॉर्म वरती. पण मला असं नेहमी वाटतं की आमच्या पूर्ण खानदानात आईचं भाषण म्हणजे इतकं चांगलं राहिलं असतं. मुद्दे जर तिने कधी पब्लिक प्लॅटफॉर्म वर त्या बोलल्या असत्या तर आईचं भाषण वुड हॅव बीन द बेस्ट. कळलं कोण राजकारणात येईल, म्हणजे सगळ्यात तिने कसं तुमचा बॉल पूर्ण फुल टॉस दुसरीकडेच मारला. नाही पण मी तो सोडणार नाहीये. आई आई एक नंबर, दोन नंबर सगळ्यात शेवटी बाबाला टाकून देऊ बिचाऱ्याने. नाही नाही, दोघी म्हणजे ते तर मला सांगण्याची गरज नाहीये. नाही, दोघींचे स्किलसेट हे वेगळे आहेत, म्हणजे तसंच मी म्हणते यू कॅन कम्पेअर. तर दोघी चांगलंच बोलतात. मी तर नेहमी, मला तर कौतुकच वाटतं, एक तर माझं मराठी एवढं काही चांगलं नाही आहे, त्यामुळे मी कधी कधी त्यांना परत विचारते की या शब्दाचा अर्थ काय होता वगैरे. पण दोघींच्या भाषणाची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे प्रीतमताईंचं कसं नीट रिसर्च केलेलं काहीतरी मुद्देसूर भाषण असतं. पंकज आता इमोशन्सने बोलतात, त्यामुळे क्राऊडशी कनेक्ट करणं एक वेगळं असतं, क्राऊड एंगेज्ड असतं त्यांच्या भाषणाशी, त्यामुळे ते वन साइडेड भाषण नाही म्हणता येणार, इट्स अ कॉन्व्हर्सेशन क्राऊड बरोबर. तर त्यांचं स्किलसेट वेगळं आहे. जे बाबा पण करायचे, म्हणजे बोलायचे असं क्राऊडमध्ये जे बसले. तर पण जेव्हा आपली आपल्यापेक्षा 10 वर्षांनीच मोठी असलेली आपली बहीण की अशा समोर म्हातारे कोतारे माणसं हजारोच्या संख्येनं असतात आणि मी तुमची आई आहे असं भाषण करत असते, तेव्हा काय वाटतं? तेव्हा एबीपी माझा न्यूज देतो. आहेच आहेत ना, असं कसं. आई म्हणजे वयाचं अंतर नसून ते जसं पूर्ण समाजाला सांभाळतात त्याच्यामुळे घेऊन टाका, घेऊन टाका राजकारण. ते आता मी लॉन्चच करते. अच्छा, ऑगस्ट इकडे प्रीतमताईंचा मुलगा आणि तो इतका शांत बसलाय, तुम्ही त्याला मारून मुटकून आणि दम देऊन आणलाय का काय? आमच्या कोणात हिंमत नाहीये ती. तो माझा लाडका आहे एकदम. तुला बोलायचंय, तुला आज पूर्ण संधी आहे यांना प्रश्न विचारायचा. आता या तिघींपैकी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर तू कोणाला विचार? माझ्या मनात नाही आहे काही विचारायला. पण आईला काय विचारायचंय? आई रागवते का कधी? आई तुला कधी फटका दिलाय का? आई कधी मारत नाही पण ती रागवते. मावशी ने दोघांनी सपोर्ट. फ्रेंड कोणती मावशी आहे आणि मा बेस्ट फ्रेंड कोणती मावशी आहे? यशू मावशी. तो मला मा म्हणतो, मावशी म्हणतो. तो मला मावशी समजतच नाही. त्यांनी 3 वर्ष आधी मला प्रश्न विचारला की तू मोठी बनून काय म्हणजे काय बनायचंय, म्हणलं माझं झालंय, मी मोठी झालेली आहे. तो काय म्हणतो, मग दीदी मानतो, त्याला काय वाटतं? नाही, त्याला काही पाहिजे असतं तर तो मला माऊ म्हणतो, यशू माऊ. आणि त्याला काही नसतं तर नावानेच यशू. दीदी ते पण नाव आहेत घरात आमचे, विचित्र नाव आहेत त्यांच्या. एपिसोड लागेल मला. मी जगत मा आहे, मला सगळे भाचे मा म्हणतात. अच्छा, पण ते कुठून आलं? मा कुठून? पूनम माझ्या तिला इच्छा होती तिच्या मुलाला मी मा, त्याच्या मुलांनी मला मा म्हणावं, तिच्या डोक्यात काही होत तर त्यामुळे ते सगळेच मला मा म्हणतात. तू सांग, तुला सगळ्यात जास्त भीती कोणाची आहे? तुझा चेस प्लेअर कोण? तू क्वेश्चन काहीतरी तुझ्या डोक्यात सुरू आहे बहुतेक, काय विचारायचं? विचार विचार तू विचार, बिंदास विचार. नाही, काही क्वेश्चन नाही येत. काय आम्हाला सूचना, सल्ला, सजेशन नको? मे बी त्याला प्रश्न विचारा तुम्ही तर तो उत्तर दे, तो त्या तयारीने आला. मी विचारला तुला, आमच्या तिघींपैकी कुणाशी जास्ती भीती वाटते सगळ्यात? आई जास्त ओरडते, सो टेक्निकली
But you never shout at me, but I feel like if I do something wrong, you'd go like very ballistic. What about me, Victor? My school is no sweet. Bagitla? Mother, that's a chanzam. You never shout at me, but I feel if I do. Oh, yeah. Agastya, pani yaati ki tum asa kai sangtat kal, amcha lahan pani ami asa karayacho, tumhi asa karun naka vagare asa kai ahe ka ki sarkha sangtat. माझी आई सांगते की फोन नको वापरू जा. सगळ्या आया सगळ्या आयांचं सेम आहे. त्याची कंप्लेन असते, पण बेसिकली तो मला सांग नेहमी म्हणतो की माझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या आया पण वर्किंग मदर आहेत, पण त्या सकाळी जातात ऑफिसला आणि त्या रात्री घरी येतात ना. तू एकदा गेली की तू 8-10 दिवस परत येत नाही. त्याची ती तक्रार आहे की माझी आई घरी परत येत नाही कामावरून. त्यांचा प्रश्न राजकारणातल्या वादावरती आता विषय झाला की अनेक तुम्हाला संकट झेलावे लागली, तर जेव्हा धनंजय मुंडेंबाबत तुमचे वाद झाले तेव्हा बहिणींचं रिएक्शन काय होतं आणि तुम्ही त्याच्याकडे कसं बघितलं? मी सांगितलं ज्याचा मला जो मला त्रास देतो त्याला त्या माफ करत नाही, मी करते, हेच रिॲक्शन आहे. बघा विचार. त्यामुळे धनंजय असो नाही तर आणखी कोणी असो, जी माझी रिॲक्शन आहे ती त्यांची माझ्या आधीच असते. बरं पंकजाताई, आधीच्या पंकजाताई आणि त्या तुलनेत आत्ताच्या सध्याच्या ज्या पंकजाताई आम्ही पाहतोय, आत्ताच्या पंकजाताई खूप मवाळ झालेल्या आम्हाला दिसत आहेत, असं का? मी मवाळच आहे. माझ्या भाच्यांनी सांगितलं ना की सगळ्यात त्याला माझी भीती नाही वाटत, मी कूल आहे एकदम. मी मवाळच आहे, फक्त माझी पर्सनॅलिटी खूप वोकल आहे, बोलकी आहे, किंवा मी सॉरी धिप्पाड इंडियन ॲव्हरेज वुमनच्या मानाने उंची पुरी, आणि मी खूप मोठ्या गॅदरिंग्सला ॲड्रेस करते, त्याच्यामुळे मला असं लोक समजतात की महिला म्हणजे आक्रमक लीडर, पण मी बिलकुल मवाळ आहे. कारण मी आता जसं तुमच्याशी बोलते आहे किंवा माझं असंच आहे, मी फक्त हां मी शिकले आता की शब्दांच्या मधले अर्थ लागतात, दोन वाक्यांच्या मधला शब्द पकडून बातम्या होऊ शकतात, हे मी आता अनुभवाने शिकले, त्याच्यामुळे मी आता तसा काही बॉल टाकत नाही. अच्छा, सरांनी खूप सुरुवातीला एक प्रश्न विचारलेला की म्हणजे मुंडे महाजनांचं घर, तर तुमच्या लहानपणीचे किस्से ऐकायचे आम्हाला. एक तू तुमचा खूप आयकॉनिक फोटो आहे, तुम्ही पण आल्याला म्हणालात की तुम्ही तिघी बहिणी आहेत आणि आई बाबा आहेत, तुम्ही खूप लहान लहान आहात सगळ्याजणी, तर तो फोटो कधीचा आहे आणि काय वातावरण असायचं? मुंडे महाजन एकत्र यायचे तेव्हा काय व्हायचं, ती मुलं एकत्र यायची तेव्हा? मला असं वाटायचं की दोन तो फार भयानक फोटो आहे ऍक्च्युली माझा. तो मुंडे महाजन एकत्र म्हणजे बाबा आणि प्रमोद मामा एकत्र आणि आमची सगळी भावंड, आमचा खूप मजा यायची आम्हाला. आम्ही दिवाळीला जनरली एकत्र असायचो, भाऊबीजेला वगैरे प्रमोद मामा यायचा, आणि प्रमोद मामा जसं बाहेर जसं स्ट्रिक्ट वाटायचा लोकांना तेवढाच तो घरामध्ये आमच्याबरोबर बसून खेळायचा. आम्ही जर बोलत असू, यशू तर हार्डली 5 वर्षाची होती, यशूला पण विचारणार की तुझं मत काय आहे वगैरे, आणि आम्ही सगळे एकत्र जेवायचो, खूप मस्ती करायचो. प्रमोद मामा खूप वेळा ड्राईव्ह करायचा, आम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन जायचा. माझे बाबा तर असेही सगळ्यांचे फेवरेट आहेत, म्हणजे घरात लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत मुंडे साहेब म्हणजे आपला अगळपगळ मामला, कोणी घाबरत नव्हतं, एकदम रिलॅक्स असायचं. आम्ही खूप मजा करायचो. मला आठवतं एकदा आम्ही औरंगाबादला होतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो, आणि आम्हाला जायचं होतं, वास्तुशांती होता माझ्या दुसऱ्या मामाच्या घरी, तर प्रमोद मामानी गाडी चालवली, बाबा बाजूला बसले, आणि आम्ही तिथून दौलताबादच्या किल्ल्यावर गेलो. आम्ही सगळे मुलांना घेऊन, बायका अलाउड नाही कोणी नाही, आम्ही सगळे दौलताबादचा किल्ला सगळे वर चढलो, आणि तेव्हा बाबा गृहमंत्री आणि प्रमोद मामा केंद्रात मंत्री होता, आणि सगळे पोलीस पळत आहेत, मस्त आम्ही मजा केली. प्रत्येक नवीन वर्षाची पार्टी प्रमोद मामा नेहमी प्लॅन करायचा, प्लॅनिंगमध्ये प्रमोद मामाचा हात कोणी नाही धरू शकायचं, म्हणजे खूप व्यवस्थित प्लॅनिंग. तर आम्ही खूप वर्ष न्यू इयर्स एकत्र केले आहेत, खूप सुंदर पद्धतीने आम्ही एन्जॉय केलं आहे. पॉवर पॅक्ट असा तो कार्यक्रम असेल, पण आमच्यासाठी ते दोघं काही स्टार नव्हते, मामा आणि बाबा होते. तर दोघांची ही एक्झिट जी झाली ती फार अशी धक्कादायक आणि सगळ्यांसाठीच. कुटुंब म्हणून तुम्ही त्या दोन्ही गोष्टींकडे आता कसं बघताय? आज प्रमोद मामाची आठवण आली, आज म्हणजे त्यांच्या पुण्यतिथी जवळ आहे, तर मी ते असा माझ्या मनात विचार आला की
तुम्हारा तुम्हारे ना होने का गम और तुम हमारे थे इस बात का गुरूर, दोनों में हमेशा लड़ाई होती है. तो मी हे मी लिहिल्या कोणा शायरचं नाही आहे. तर एखादा व्यक्ती आपल्यात नाही याचं दुःख मोठं का तो आपला होता ह्याचा अभिमान मोठा, ह्या फिलिंग नेहमी मला मिश्रपणे वाटतात. मला असं वाटतं की त्यांच्या जाण्याने झालेला लॉस का ते आमच्या जीवनात होते तो अनुभव ह्याचं कंपॅरिझन नाही करता येणार. पण यशस्वीला आठवतो प्रमोद मामा? हो, म्हणजे मामाचं मला एक आठवतं की कधी पण म्हणजे मी ॲक्च्युली सॅटर्डे संडेला पूनमताईच्याच घरी असायचे लहानपणी. म्हणजे मी तिच्याशी जास्ती क्लोज होते माझ्या बहिणींपेक्षा, म्हणजे अजूनही आम्ही फार फ्रेंडली आहोत. तर मामाचं एक असं नेहमी काहीतरी पुस्तकं वाचायचं. तर मला एक आठवतं त्यांनी मला ते दिलं होतं लहानपणी, आय थिंक 7-8 years old, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम असं स्टीफन हॉकिंगचं बुक आहे. तर तो म्हणजे वाचायचा आणि मामाबरोबर डिस्कशन करायचं मग आम्ही टाईम मशीन काय असते ह्याचे. मला ते लहानपणीपासून आवडतात अशा गोष्टी. तर मामा कसं एकदम इंटेलेक्चुअल होता आणि सगळे मला लहानपणी म्हणजे मामा फार स्ट्रिक्ट आहे, तो झोपले असताना आवाज करायचा नाही, हे करायचं नाही. आणि मला कधी कळायचंच नाही बिकॉज मी म्हणजे नाही नाही मामा खूप स्वीट आहे काही असं, म्हणजे मला कधी तर काही स्ट्रिक्टली वगैरे वागले नाहीत. त्यामुळे असं स्ट्रिक्ट बाहेर असायचं, डिसिप्लिन ते स्वतःसाठी ठेवायचे, टाइम टेबल असू, हेल्थ असू, सगळं होतं. आणि बाबा हे स्टार्क कॉन्ट्रास्ट होते. सगळे या सगळे बसा झोपले, आम्ही आरडाओरडा करतोय, कधीतरी कामावून लेट येऊन बिचाऱ्यांना 2 तासाची झोप मिळत ती पण नीट मिळायची नाही. तर बाबा एकदम ऑपोजिट होते, पण दोघंही फार फॅमिली ओरिएंटेड होते. त्यामुळे आमच्यामध्ये ते एक फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये जे फॅमिली व्हॅल्यूज इन्स्टिल झाले ते आत्तापर्यंत आहेत. त्यामुळे जसे ते गेले त्याच्यानंतरही ॲज अ फॅमिली आम्ही इतके स्ट्रॉंग होतो, आपसात होतो, एकत्र होतो. तर ऑब्व्हियसली ट्रॉमा होता, लॉस होतं, म्हणजे आहे अजूनही, पण ॲज अ फॅमिली आमची स्ट्रेंथ इतकी होती की ते जितकं डिफिकल्ट होऊ शकलं असतं तितकं झालं नाही. म्हणजे त्याच्यात आम्ही स्ट्रेंथ फाईंड केली आणि लहानपणीचे फॉर्मेटिव्ह इयर्स हे इतके चांगली व्हॅल्यू सिस्टम होती की आम्ही अजूनही म्हणजे लाईफ नीट स्वतःचं कंडक्ट करतो त्यांच्याशी. टाईम मशीन मिळालं तर कोणता काळ बदलायला आवडेल आयुष्यातला? बदलायला आवडेल का नाही माहित नाही, पण मला कुठे जायला आवडेल तर मला जायला आवडेल की जेव्हा बाबा गृहमंत्री होते आणि जेव्हा आम्ही रामटेकमध्ये राहायचो तो काळ मला खूप आवडतो. तो सरकार होतं म्हणून किंवा आम्ही गव्हर्नमेंटच्या बंगल्यात होतो म्हणून नाही, तो असा काळ होता की आम्ही मुंबईत राहायचो त्यामुळे बाबा रात्री घरी यायचे, आम्ही सगळे डायनिंग टेबलवर एकत्र जेवायचो आणि सगळा गोटावळा एकत्र असायचा, सगळे कझिन्स एकत्र असायचे. म्हणजे मुंडे महाजन फॅमिली, म्हणजे अगदी धनंजयपासून ते अगदी यशस्वीपर्यंत ही सगळ्यात धाकटी आमच्या घरातली, सगळे आम्ही एकत्र असायचो. आमचा राखी पौर्णिमा मोठी असायची, आमची भाऊबीज मोठी असायची. मला तो काळ परत आणावा वाटेल. प्रीतम, ताई बदलायला आवडेल का जायला आवडेल? ऑफकोर्स बदलायला आवडेल. बाबांचं जाणं इतिहासातून नाहीसं करता आलं तर खरंच खूप, म्हणजे ते त्यांनी सगळ्याच गोष्टी चेंज होतील. म्हणजेच तो काळ आम्ही सगळे एकत्र. कदाचित आजचं राजकारणाचं चित्र पण खूप वेगळं राहिलं असतं असं वाटतं. 100% वाटतं. तुमच्या तिघींच्या आवडीनिवडी काय आहेत? कशा बाबतीत नेमक्या? वाचन, सिनेमा बघणं किंवा राजकारणामधलं? वाचन आम्ही कॉमन आहोत, सिनेमा पण कॉमन आहे. आम्ही फुल बॉलिवूड. आमची आई आहे ना, आमची आजी सुद्धा, म्हणजे आमचे प्रमोद मामाची आई, आईची आई, ते आंध्रात होत्या ना, ते सिनेमाचा भयंकर नाद आहे त्यांना. तर आम्ही घरात सिनेमा खूप बघतो सगळे, म्हणजे सगळेच. इवन माझा मुलगा पण फुल बॉलिवूडचा, तो समजतो की तो स्वतः शाहरुख खानच आहे असं. तर आम्हाला खूप सिनेमा बघायला आवडतं, वाचायला आवडतं, आम्हा दोघींना खूप स्वयंपाक करायला आवडतं. प्रीतमताईंना काय करायला आवडतं? वाचन आणि पिक्चर. ती बॉलिवूडची PhD आहे. तुम्ही कोणत्याही पिक्चरचं काही माहिती विचारा, कोणती फ्लॉप झालेली एखादी सिनेमा नटी, तिला सगळे नाव माहीत असतात. आता नाही, ऑफ लेट नाही, आता थोडं अपडेट. बऱ्याच जणांचे बायोपिक निघतात फॅमिलीवरती. आवडेल तुम्हाला सिनेमा बघायला किंवा तुम्हाला काय म्हणतात तयार करायला आवडेल का सिनेमा? म्हणजे काय नाही घडलं तुमच्या फॅमिलीमध्ये, दोन्ही फॅमिलीजमध्ये? मला स्वतःला खूप आवड आहे या क्षेत्राची, तर मला लिहायची आवड आहे. तर मी कधी एक तर जीवनात
जीवन आहे तोपर्यंत एक सिनेमा तर बनवणार आहे मी. तो कशावर बनवणार आहे मला माहीत नाही. आमच्या फॅमिलीवर बनवायला आता ऑलरेडी इतका सगळ्या पब्लिक फ्रंटवर आहे पण खूप तेवढं आत आहे. बाबांचा पिक्चर बनवायचा बाबांवर तर कोण तुमच्या दिग्गजांच्या डोळ्यासमोर एकदम अभिनेता येतो की हे हा ऍक्टर बाबांचं काम करू शकतो असा कोणी अभिनेता आता दिसतच नाही मला. ती पर्सनॅलिटी म्हणजे ते चांगले आहेत पण त्या काळातलं पर्सनॅलिटी मला आता दिसत नाहीये. केस तसे आहे. मधल्या काळामध्ये लोकांच्या मनातली मुख्यमंत्री हे फार चिकटलं. चिकटलं तर ते चिकटल्याचा त्रास झाला नाही. मला नाही त्रास वाटला तो. कारण मला चिकटवणाऱ्याचा हेतू असेल की मला त्रास व्हावा त्याचा पक्षांतर्गत विषयामध्ये कदाचित मिसब्रीफ झालं असलं तरी मला वाटत नाही मला त्रास झाला. कारण तुम्ही मला एखादी उपाधी चिकटवली तर ते मला चिकटलीच आहे अजूनही. कधी कधी मी कुठून जात असते तर ते लोक असे बघतात माझ्या चेहऱ्याकडे. एका कार्यक्रमात मी गेले होते. तो फुटबॉलचा कार्यक्रम होता आणि मी तिथे बसले होते आणि मी निघत होते बाहेर तर एक माणूस दुसऱ्याला म्हणत होता अरे हे कोण आहे. अरे ओ पंकजा मुंडे अगली मुख्यमंत्री आहे महाराष्ट्र की. तर ते म्हणून गेला तर म्हटलं ज्यांनी कोणी चिकटवलंय त्याचे आभारच. पण आता म्हणजे आपण शेवटाकडे येत असताना अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशी कोणती गोष्ट आहे असं मी जर तुम्हाला विचारलं की ज्याच्याबद्दल जे वास्तवापेक्षा फार फारकत घेणारं होतं आणि त्याच्यामध्ये तुमची जी बाजू होती ती नीटशी समोर आली नाही. तुम्हाला जे नको आहे असंच काहीतरी किंवा जे वास्तवात नव्हतं असं काहीतरी चित्र निर्माण झालं ज्याचं तुम्हाला या निमित्तानं या कट्ट्यावर ज्याच्याबद्दल ज्याचा खुलासा करायचा आहे किंवा की ते नव्हतं ते खोटं होतं हे माझ्याबद्दल बोललं गेलं हे माझ्याबद्दल लिहिलं गेलं हे माझ्याबद्दल सांगितलं गेलं पण ते पूर्णपणानं खोटं होतं असं जर विचारलं तर असं काही आहे. मला असं वाटतं की माझ्याबद्दल लिहिलं गेलं किंवा एखादी बातमी आली तर ती खोटी होती का खरी होती ते तेव्हाचं तेव्हाच त्याचा निपटारा झालेला आहे बेसिकली. कारण त्यांनी काही मला फार हार्श असं मी ते मनावर घेतलं नाही. मी बाहेरच्या जीवनात किंवा राजकीय जीवनात फार ताण म्हणजे घाबरून नाही जात. मी त्याला फेस करते. माझा असा स्वभाव आहे की एकदा बंदुकीची गोळी निघाली तर ती कुठेतरी लागणारच आहे ना. तुम्ही आता त्याला बदलू नाही शकत. तसं मी एखादी घटना घडल्यावर त्याच्यावर जेव्हा रिॲक्ट करते तर मी त्याचा फार विचार करत नाही. तर असं कुठलीही गोष्ट जी घडली आहे आणि माझं त्याच्यावर एक्सप्लेनेशन गेलं नाही असं नाही झालेलं आहे. ऑटोमॅटिकली असं घडत गेलं आहे की ते गेलं आहे. पण एक गोष्ट आहे की मी माझ्या विरोधकांनी मला सतत डॅमेज करण्यासाठी आरोप झाले भ्रष्टाचाराचे झाले अजून काय सेल्फी अमुक तमुक या सगळ्या छोट्या क्षुल्लक गोष्टी झाल्या. पण मी लोकांना भेटतच नाही हा एक चुकीच्या पद्धतीने प्रमोट केलं गेलं जे मला खूप व्यथित करतं. मग मी करते काय. माझं असं काही सिक्रेट जीवन नाही आहे की मी काही लिहिते वाचते पेंटिंग करते. माझं आयुष्य हे लोकांसाठीच आहे. मी लोकांसाठीच काम करते. तर हे जे चुकीचं गेलं आहे ते मला जरा हर्ट करतं कारण ते बेसिक कोर आहे माझ्या राजकारणाचा. तर मी लोकांना भेटत नाही किंवा उपलब्ध नाही हे जे माझ्याविषयी चुकीचा प्रचार झाला तो मला दुरुस्त करावा असा वाटतो की असं नाही. आणि असं नाही की मी कुठला तरी एम समोर ठेवून किंवा काहीतरी मिळवण्यासाठी राजकारणात आहे. मी फक्त माझ्या बाबांचं नाव त्यांच्यानंतरही सन्मानाने घेतलं जावं याच्यासाठी राजकारणात. मी तिला डिट्टो म्हणणार फक्त कारण ते नाही नाही. पण असं आहे की तुमच्या दोघींचं सगळंच राजकारण वेगळं आहे. प्रश्न वेगळे आहेत. पेच वेगळे आहेत. काही वेळेला अशा गोष्टी की तुमच्या इमेजशी खेळण्याचे त्याच्यातनं प्रयोग प्रयत्न होतात. तुमच्याबद्दलची इम्प्रेशन्स बनवली जातात. तर असं काही की माझं सुदैवाने माझं नशीब एवढं चांगलं नाही. माझ्या बाबतीत असे काही फारसे प्रकार झाले नाही. पण अगदी मागच्या टर्ममध्ये सुरुवातीला नवीन पासपोर्ट ऑफिस बीडमध्ये सुरू झालं होतं. म्हणजे तेव्हा सुषमा स्वराज होत्या परराष्ट्रमंत्री आणि बीड बहुतेक मराठवाड्यातलं पहिलं जिल्हा होतं जिथे सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर कोणत्या तरी रिपोर्टरने अशी बातमी टाकली की ते काही सुरू नाही फक्त उद्घाटन झालं आणि चालू नाही आहे. मला काहीच करावं लागलं नाही.
त्या पासपोर्ट ऑफिसच्या माध्यमातून जेवढ्या लोकांचे पासपोर्ट झाले होते लोकांनी सोशल मीडियावर एक सो मोठो मोहीम चालवली की बघा माझा पासपोर्ट झाला. लोक आपल्या पासपोर्टचे फोटो काढून अपलोड करत होते आणि एवढं झापलं त्या संपादकाला त्यांनी की मला स्वतः काही करण्याची आवश्यकता पडली नाही. असं वाटलं की फार गांभीर्य आमच्या विषयांवर हा खूप वेगळं वेगळं आहे. त्यामुळे असं काही माझी इमेज कोणी डॅमेज करण्याचा प्रयत्न करण्या इतपत कोणाला राजकारणात वाटत असेल माझा त्रास असं मला वाटत. यशस्वी शेवटचाच प्रश्न की पंकजाताईच्या बद्दलचं कोणती गोष्ट झाली त्याचा खूप आनंद झाला पंकजाताईच्या आयुष्यात आणि कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं खूप अजूनही वाटतं वाईट. आनंद म्हणजे तिला ते नाही म्हणजे जसं त्यांनी आता म्हणाल्या की मी राजकारणात अचानक आले मला यायचं नव्हतं पण मी तिला नेहमी म्हणते की नाही ते एक परफेक्ट मॅच आहे राजकारण अँड यू एक परफेक्ट मॅच आहे. तर राजकारणात प्रवेशच मला सगळ्यात म्हणजे जे ज्यावेळेस त्यांनी पहिलं इलेक्शन लढवलं त्यावेळेस मला अजूनही आठवतं फॉर्म फिल करताना आम्ही पुण्याहून एकत्र निघालो होतो कारण बाबांची अशी कॉन्सेप्ट होती की कुठलाही फॉर्म फिल करताना मी असली पाहिजे काहीतरी एक लक फॅक्टर त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी जायचं. तर मला त्यावेळेसही डिस्कशन आठवतं आणि ऑब्व्हियसली माहितीच आहे पब्लिक इन्फॉर्मेशन आहे की ते थोडंसं टाईम म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होता फॅमिलीमध्ये पण आमच्या पण आय थिंक दॅट इज द बेस्ट मोमेंट इन अर लाईफ की शी एंटर्ड पॉलिटिक्स. मे बी सर्कमस्टान्सेस नव्हते एवढे चांगले पण ते मोमेंट मला आय एम प्राऊड ऑफ दॅट मोमेंट की शी एंटर्ड पॉलिटिक्स. आणि वाईट ह्या गोष्टीचं मला वाटतं नॉट जस्ट ॲज अ सिस्टर पण एक जस्ट ॲज अ वुमन ऑल्सो मला वाईट वाटतं की एखादी बाई जर लीडरशिप क्वालिटी शो करते किंवा एक कॉन्फिडन्स शो करते ह्याचं मिसइंटरप्रिटेशन हे नेहमी इगो किंवा ती स्टेबल नाही आहे किंवा ती ते चिडून बोलतात ह्याच्यात एक असेसमेंट नेहमी चुकीचं जातं. स्ट्रेंथ ही एका स्ट्रेंथ आणि लीडरशिप एका बाईमध्ये वेगळ्या वेने परसिव्ह करतं सोसायटी आणि ते सेम कॅरेक्टरिस्टिक एका मेलमध्ये वेगळ्या वेने परसिव्ह करतं. सेम कॅरेक्टरिस्टिक एका मेलमध्ये सोसायटी म्हणते अरे वा बघा किती म्हणजे स्टाईलने रूम एंटर करतात अरे बघा दोन चार ऑर्डर सोडले लोक इम्प्रेस होतात पण एक ते सेम क्वालिटीज एका बाईमध्ये असते तर त्याचं मिस ट्रान्सलेशन होतं कुठेतरी लोकांना ते कळत नाही. त्याच्याविषयी मला ॲज अ म्हणजे नॉर्मल पर्सन वॉचिंग हर नॉट बिंग रिलेटेड टू हर पण त्याच्याविषयी पण मला थोडंसं वाईट वाटतं की कुठेतरी चांगले ट्रेट्स हे मिसअंडरस्टँड केले जातात. या दोघींच्या बाबतीमध्ये पुढं त्यांचं पंकजताईंनी काय व्हावं प्रीतमताईंनी काय व्हावं त्यांच्याबद्दलच्या तुझ्या इच्छा काय आहेत? मला असं पॉलिटिकली फार मी काही मला विशेष कळतं असं नाही आहे पण ऑब्व्हियसली कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही डिझर्विंग असाल आणि तुम्ही हार्डवर्किंग असाल आणि तुमच्यामध्ये ते जर ॲक्युमन असेल आणि सगळंच केपेबिलिटीज असतील तर प्रोफेशनली त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला मिळायला पाहिजेत. हे मी एक न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघते तर त्यांच्या प्रोफेशनमध्ये जे त्यांना रिवॉर्ड्स मिळायला पाहिजेत ते मिळावे. ठीक आहे. ते इलस्ट्रेशन व्यवस्थित वकील ताई बाबा आहेत असं समजूया त्यांना काय सांगायचं तुम्हालाच तिघी नाही? मी तर तो अटेम्प्ट केलाच नाहीये. प्रत्येक बऱ्याच कार्यक्रमात मला असं सांगितलं साहेबांना बोला फोन करून किंवा बोला आणि बाबा आहेत असं समजूच नाही शकत मी कारण सगळ्यात जास्त माझा लोड कमी होईल जर बाबा असतील तर त्यामुळे ते आता मी समजून इमॅजिन करून नाही बोलू शकणार. ते नाहीत आणि हे सगळं माझी जबाबदारी असं मला वाटतं. कदाचित मी त्याला लायक आहे नाही आहे पण मला असं वाटतं हे कुटुंबही माझी जबाबदारी आहे हा समाजही माझी जबाबदारी आहे आणि बाबांची राहिलेली अर्धवट स्वप्नही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे बाबा नाहीत किंवा आहे त्याच्यामध्ये ते नाहीत हेच सत्य. जनरली आपल्या समाजात असं असतं ना की अरे मुलगा नाही म्हणजे खूप कॉमनली आता ते बदललं आहे ऑफकोर्स आता ते बदललं आहे पण तो काळ होता एक की तेव्हा तो प्रश्न विचारला जायचा आणि राजकीय वारसदार म्हणून तर कायम जनरली मुलाला पाहिलं जायचं. पण तुम्ही तिघींनी दोघींनी आता मी म्हणेन तर तुम्ही आम्ही राजकीय वारसदार होऊ शकतो हे वेळोवेळी दाखवलं आहे आणि खूप इंटरेस्टिंग गप्पा होत्या. म्हणजे तुम्ही तिघी जणी एका प्लॅटफॉर्मवरती अशा ऑफिशियली एकत्र येण्याची पहिली वेळ. म्हणजे ती टिपिकल वकील आहे ती बरोबर बाजू सांभाळते पण आणि तुम्ही तुम्हाला हे माहिती आहे का एक फॅक्ट
की जेव्हा बाबा वारले तेव्हा आम्ही तर म्हणजे ना इमोशनल, तिने सांगितलं ना, मी तर अशी उद्ध्वस्त होते, म्हणजे मला काहीच कळत नव्हतं काय चाललं आहे. बाबांच्या सगळ्या गोष्टी तिने केल्या, त्यांना जे रिवाज होते त्यांचे कपडे बदलणं मी नाही थांबू शकले, मला चक्कर आली, मी गेले, ती एकटी उभी होती एकटी, आणि सगळे तिला पाहत होते. आणि जेव्हा आम्ही बाबानंतर दौरा काढला तर प्रत्येकजण म्हणायचं बारकी कुठे, छोटे खेड्यात बारकी मुलगी कुठे, तीच लोकसभा लढेल अशी प्रचंड चर्चा होती. पण तिचं वय 6 महिने कमी पडलं, 24 वर्ष 6 महिने होतं, आणि बिचारीचं राजकारणापासून कोसो दूर होती आणि ती राजकारणात आली, असं त्यावेळी ह्या घटना घडलेल्या. त्यामुळं तिच्यात पण पॉलिटिकल ते बळ आलं तेव्हा, म्हणजे दोघी जणी तर पूर्ण इमोशनली कोलॅप्स झालेल्या होत्या. ते खूप स्ट्रॉंग काय माहिती नाही बाबा, मला ते पूर्ण म्हणजे आठवतं, पण काही ऑप्शन नव्हतं. म्हणजे हे स्ट्रेंथ कधी कधी येते कारण काही ऑप्शन नसतं दुसरं. त्यामुळे मी बाबांना एकटं नाही सोडणार, ती पूर्ण वेळ उभी होते त्यांच्याकडे. नाही तर खूप इमोशनल क्षण आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की प्राण नसल्याची ती भावना आहे, पण तुम्ही दोघी जणी आई बाकीचा परिवार खूप छान कनेक्टेड आहात. ते टिपिकल वकील आहे, तुम्ही ते अशा फादरली फिगर मध्ये आहात आणि या ताई फारच निवांत आहेत. तुम्ही आहात छान, पण खूप छान वाटलं आज. आणि तुम्हा तिघी बहिणींना भेटून तुमच्याशी बोलून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हवं ते मिळो या शुभेच्छा आमच्या, आणि धन्यवाद. थँक्यू राजीवजी. आणि यानंतर माझा कट्ट्याच्या आत्ताच्या सत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.